प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिकेकडे केली होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मुस्लिम नाका मस्जिद ते महापालिका कार्यालय या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. येथील रस्ता दुरुस्त होत असल्याने वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रभागातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली असून महापालिकेने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापौर डॉ कविता चौतमोल व महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी बैठकीमध्ये पाठपुरावा सुद्धा केला. त्यानुसार येथील रस्ते दुरुस्तीचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून लवकरच येथील रस्ते चकाचक होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यांच्या या कामाचे प्रभागातील रहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. प्रभागातील विविध कामे आणि रस्ते दुरुस्ती संदर्भात नगरसेवक विक्रांत पाटील यांनी मल्हार टीव्हीशी साधलेला हा संवाद. क्रमांक 18 हा शहरातला एक एंट्री पॉइंटचा महत्त्वाचा प्रभाग आहे. त्या प्रभागाचं महत्त्व असं की महापालिकेचं कार्यालय याच प्रभागात आहे, अनेक हॉस्पिटल्स या प्रभागात आहेत, अनेक शाळा या प्रभागात आहेत. त्यामुळे सगळे रुग्ण असतील त्या ठिकाणी, विद्यार्थी असतील, यांची रहदारी, ज्येष्ठ नागरिकांची रहदारी या प्रभागातनं सातत्याने होत असते आणि म्हणून रस्त्याची खूप मोठे प्रश्न या प्रभागात आहेत. आणि म्हणून मी निवडून आल्यापासून जर का कुठल्या विषयाला मी प्रायोरिटी दिली असेल तर रस्ते हा माझा प्रायोरिटीचा विषय राहिलेला आहे. आणि म्हणून मी सातत्यानं पाठपुरावा करत, नगरसेवक नसताना पासून मी या विषयावर पाठपुरावा करतोय, सातत्यपूर्ण पाठपुरावा करतोय आणि नगरसेवक झाल्यावर तर ह्याला प्रायोरिटी देऊन मी पाठपुरावा करतोय. मग त्याच्यामध्ये माझ्या प्रभागातले जे इंटरनल रोड्स आहेत त्याच्यामध्ये त्याची लगेचच त्याची तातडीने डागडुजी व्हावी आणि पॅचवर्क होऊन ते रस्ते रहदारी योग्य व्हावे ही मागणी मी एकीकडे केलेली आहे. आणि दुसरीकडे स्वामी नित्यानंद मार्ग जो शहरातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे, गार्डन हॉटेलपासून गोखलेवालपर्यंत हा रस्ता जातो, ह्याचं काम पूर्णपणे नवीन काँक्रीटीकरण ह्या रस्त्याचं व्हावं अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी केलेली आहे. त्यासाठी सातत्याने ही पत्रं आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याचा पाठपुरावा मी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे रस्त्यांची ही लांबलचक जी लिस्ट आहे, सगळे रस्ते ह्याच्यामध्ये कव्हर करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे लवकरच ह्या कामाला आता सुरुवात होते, त्यामुळे नागरिकही खुश आहेत आणि त्यांचे शुभेच्छा सातत्याने या विषयात मिळतात. धन्यवाद.